नमस्कार मी रश्मी टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पुणे विमानतळावर प्रवाशांना आता सुरक्षा तपासणीसाठी जास्त वेळ रांगेत थांबावं लागणार नाही कारण प्रवाशांचा चेहराच आता बोर्डिंग पास असणार आहे ऍप वर आधारित डीजी यात्रा ही सेवा पुणे विमानतळावर एकतीस मार्च पासून सुरू करण्यात आली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर या सेवेला हिरवा कंदील मिळाला होता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून डीजी यात्रा योजना राबवली जाते पहिल्या टप्प्यात दिल्ली बँगलोर वाराणसी येथे सुरू असलेली डीजी यात्रा सुरू केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुणे विमानतळावर ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू होती आता तिचे काम पूर्ण झाल्यानंतर तिची भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पाहणी केली आहे त्यानुसार एकतीस मार्च पासून प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे तर या डीजी यात्रा सेवेचा वापर कसा करता येईल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रवाशाला डीजी यात्रा हे ॲप डाउनलोड करावे लागेल त्यानंतर आधार क्रमांक लिंक करून त्याचे सर्व तपशील ॲपवर अप नोंदवावे त्यानंतर स्वतःचा सेल्फी अपलोड करावा लागेल ऍप वापरादरम्यान प्रवाशाचे बायोमेट्रिक तपशील घेतले जातील डीजी यात्रा ॲपमध्ये मध्ये नोंदणी झाल्यानंतर विमानतळावर प्रवाशाला चेक इनसाठी जास्त वेळ लागणार नाही विमानतळावर प्रवाशांचा चेहरा स्कॅन करावा लागेल त्यानंतर यंत्रणेत संबंधित प्रवाशांची विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश केल्याची नोंद होईल त्यानंतर सेक्युरिटी चेक इन करताना सीआयएसएफचे जवान संबंधित प्रवाशाचे स्कॅन केलेले छायाचित्र आणि तिकिटाची पडताळणी करतील जे यात्रा सेवेमुळे आता प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी रांगेत थांबण्याची गरज नाही त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी